गोंदिया जिले के महिला एवं पुरुष पुलिस विभाग द्वारा विभिन्न थानों से जिले के सहायक पुलिस निरीक्षक, पदाधिकारी, आरक्षक समेत कुल 140 लोगों का चयन कर इन 140 पुलिस कर्मियों को 4 दिनों तक आपदा प्रबंधन का प्रशिक्षण दिया गया। इस प्रशिक्षण के माध्यम से स्वयं महिला पुलिसकर्मी और स्वयं पुरुष पुलिसकर्मी दूसरों की आग से कैसे बचाए इसका प्रशिक्षण प्राप्त कर सकते हैं। पुणे से आपदा प्रबंधन प्रशिक्षक गोंदिया आए हैं और इस प्रशिक्षण को पूरा किया गया। गौरतलब रहे कि गोंदिया जिले में आपदा प्रबंधन को मजबूत करने के लिए पुलिस विभाग ने कमर कस ली है और बाढ़ की स्थिति, आग पर काबू पाने और जिले में आपदा प्रबंधन में डूबे हुए लोगों को कैसे बचाया जाए इस बारे में 140 महिला और पुरुष पुलिस कर्मियों को प्रशिक्षित किया गया है, ताकि यदि उस थाने में ऐसी स्थिति उत्पन्न होती है तो स्थिति को कैसे संभालना है इस पर प्रशिक्षण का प्रदर्शन किया जाता है और यह जिले के बाढ़ प्रभावित क्षेत्रों में डूबने वाले लोगों को बचाने, आग पर काबू पाने के लिए उपयोगी होगा। सर, आपत्ती व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणींना तोंड कसं द्यायचं, कारण की तसं आपले पोलीस कर्मचारी नेहमी आपत्तींना तोंड देत असतात आणि त्यात नवीन नवीन टेक्निक्स केडकर सरांनी शिकवल्या आहेत, त्यामध्ये स्वतःचं रक्षण करून लोकांचा जीव वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे सरांनी ज्या ज्या टेक्निक शिकवल्या आम्हाला, त्यामध्ये भरपूर पाण्यातून कसं वाचवायचं, आगीतून कसं चालायचं, जर एखाद्या बिल्डिंगवर कुठे कोणी फसला असेल त्याला कसं काढायचं, ह्या सर्व माहिती सरांनी आम्हाला 4 दिवसात दिलेली आहे। या ठिकाणी 140 महिला आणि महिला अंमलदार आणि पुरुष अंमलदार आणि तसेच ऑफिसर्स यांना आपण आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण 4 दिवस देत आलेलो आहोत। यामध्ये सर्वात प्रथम आम्ही चांगला प्रयत्न म्हणण्यापेक्षा फर्म प्रयत्न असा केला की आपल्या इथल्या एका डॅममध्ये आम्ही त्यांना यांत्रिक बोट कशी चालवायची, बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसं काढायचं, मृतदेह कसा शोधायचा, बुडालेल्या व्यक्तीच्या पोटात किंवा फुफ्फुसात पाणी गेलं असेल ते कसं बाहेर काढायचं, त्यानंतर आगीवरती नियंत्रण कसं मिळवायचं आणि स्वतः आगीत चालत जाऊन दुसऱ्याला मदत कशी करता येते, पहिल्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कुठल्याही व्यक्तीला आपण जंपच्या साह्याने, जम्पिंग पॅडच्या साह्याने कसं आपण वाचवू शकतो हे आपण त्या 140 मुलांकडनं करून घेतलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण काय करायचं आणि जनतेला आपण कसे वाचू शकतो, एखादी आपत्ती घडली तर आम्हाला हा कॉन्फिडन्स नव्हता आमच्यामध्ये अगोदर। आम्हाला जसं एखादी कॅज्युअल्टी बिल्डिंगमध्ये फसलेली आहे, भूकंप वगैरे आला आणि एखादी कॅज्युअल्टी बिल्डिंगमध्ये फसली त्याला आपण खाली कशा आणू शकतो हे शिकवण्यात आलं, आणि आगीत एखादी व्यक्ती फसलेली आहे आपण त्याचा जीव कसा वाचवू शकतो, स्वतःचं रक्षण करून आपण त्याचा जीव कसा वाचवू शकतो हे शिकवण्यात आलं आम्हाला। जसं आपल्याकडे काही साधन नाही आहे, प्रथमोपचार काही नाही आहे, आपण कॅज्युअल्टी कशी न्यायची तर त्याचे आम्हाला प्रकार शिकवण्यात आले की कशा प्रकारे आपण कॅज्युअल्टी नेऊ शकतो, आम्हाला काल झालेल्या प्रशिक्षणमध्ये शिकवण्यात आले आणि आम्ही ते स्वतः केले प्रशिक्षण, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही खरं त्या साहित्याद्वारे स्वतःचे जीव किंवा इतरांचे जीव आपण वाचवू शकतो। गोंदिया जिल्ह्यामधील आमचं जे DDMA आहे, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, आणि आमचं पोलीस प्रशासन हे लोकांचं आपत्तीच्या काळामध्ये मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतं आणि ते नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता, मग ते अग्निशमन दल असो किंवा आमची DDMAची टीम असो, ही नेहमीच गोंदियावासियांच्या मदतीसाठी धावून आलेली आहे। पण लोकांची मदत करण्यासाठी त्यांना जे नवीन नवीन पद्धती आहेत डिझास्टर मॅनेजमेंटच्या, त्याच्यामध्ये पारंगत करणे पण गरजेचं आहे। काही नवीन पद्धती समजून घेणं, स्वतःची काळजी कशी घ्यावी, कारण म्हणजे लोकांची मना मदत करत असतानाच त्यांनी पण शारीरिकरित्या तंदुरुस्त राहणं तसंच मानसिकरित्या मनखर राहणं हे गरजेचं आहे, त्यामुळे त्याकरता या ट्रेनिंगची म्हणजे आम्ही ही कल्पना राबवलेली आहे। आता गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन्समधले आमचे जे पोलीस कर्मचारी आहेत ते इथे येऊन ट्रेनिंग घेत आहेत व त्यामुळे गोंदियामधील विविध भागांमध्ये डिझास्टर रिस्पॉन्स जे असतं आपलं ते जास्त चांगल्या प्रकारे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। NBC News के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।